नमस्कार, मी पूर्वा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे माननीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोदजी तावडे आलेले आहेत पार्ला महोत्सवमध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत. काय सांगाल, शिक्षण आणि क्रीडा ह्या दोन्ही तुमच्याकडे आहेत, तर ह्या दोन्हीचा संगम पार्ला महोत्सवमध्ये तुम्हाला बघायला मिळतो का, आणि तो CM चषक बरोबर जोडला गेल्यामुळे त्याविषयी काय सांगाल? केवळ शिक्षण क्रीडा नाही तर सांस्कृतिक खातंही माझ्याकडे आहे, आणि पार्ले महोत्सव हे सांस्कृतिक आणि क्रीडा असं मिळून आगळा वेगळा मुंबईतला महोत्सव नाही तर महाराष्ट्रातला महोत्सव म्हणता येईल. 60,000 वर स्पर्धकांना इथे संधी मिळते. खऱ्या अर्थाने इथे येणारे परीक्षक असतील, ज्या प्रकारची माध्यमं हे कव्हर करतात, त्यांना एक वेगळी संधी इथे आलेल्यांना मिळू शकते. आणि मला वाटतं की गेली 19 वर्ष परागळवणी हे सातत्याने करतायत. त्यांची जी टीम आहे पार्ले महोत्सवची, ती दरवर्षी काही ना काही नवीन असतात. आता याही जरा CM चषक जोडला गेला आहे, आणि त्यामुळे स्वाभाविक या CM चषक महाराष्ट्रभर चर्चेत असताना तो पार्ले महोत्सवामध्ये आहे, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य नक्की स्पर्धकांच्या चेहऱ्याला जाणवतं की आपण जिंकल्यानंतर आपल्याला CM चषक मिळणार आहे. पार्ले चषक तर मिळतोच, पण CM चषकसुद्धा याच्यामध्ये अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही जे ह्या महोत्सवाकरता नाव सुचवलं होतं, तर त्यामागचा थोडासा इतिहास आम्हाला एकदा पुन्हा आठवण करून द्याल का? कारण आज 19 वर्ष हे नाव आपल्याला आलेलं दिसतं आहे आणि ते एक ब्रँड म्हणून आलेलं आहे. नाही, मला वाटतं 19 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या महोत्सव करायचा अशी चर्चा परागजी आणि मी आम्ही दोघं करत होतो, तर याला काय नाव द्यावं, कोणत्या प्रकारचं द्यावं, जेणेकरून प्रत्येक माणसाला हा आपला महोत्सव वाटेल. आणि त्यावेळी मी परागजींना असं म्हटलं की पार्लेकरांना जर आपला महोत्सव वाटायचा तर पार्ले महोत्सव नाव दिलं पाहिजे, आणि ते परागना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आवडलं. त्यामुळे हे मात्र नक्की आहे की इतक्या चांगल्या महोत्सवाला नाव देण्याचं काम माझ्या हस्ते झालं हे माझं मी भाग्य समजतो. तुमच्याकडे सांस्कृतिक खातंसुद्धा आहे, तर यानिमित्तानं एक गोष्ट सांगावीशी वाटते की दरवर्षी नाविन्य हे आपल्याला पार्ले महोत्सवात दिसतं, तसंच नाविन्य ह्यावेळेला जी सर्टिफिकेट्स आहेत, जी प्रशस्तीपत्रकं आहेत त्यात आहेत, तर त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते परागजी तुम्ही सांगाल. नाही, जसं दोन वैशिष्ट्य यावर्षी आहेत. एकतर पार्ले महोत्सवामध्ये दरवर्षी आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो, आणि त्यानुसार आपण संस्कृत भाषा अधिक पॉप्युलराईज लोकांपर्यंत कशी करता येईल हा यावर्षीचा एक थीम असेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व सर्टिफिकेट्स, सर्व प्रशस्तीपत्रकं ही संस्कृत भाषेमध्ये देत आहोत.